परिणाम असा झाला की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. याबाबत आपण या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का? नाही नाही, कधी घडलंय का आता? आज. अच्छा, आरक्षणाची किंमत गोरगरीबालाच सरकारला नाही कळला, कारण शेवटी गोरगरिबांची पोरं आत्महत्या करतात, गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात. आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते. आरक्षण काय गोष्ट आहे, आरक्षणामुळं किती भविष्य घडतं आहे, लेकरं किती मोठे होते, या आरक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंताला नाही म्हणून असे प्रकार होते. किंवा सत्ताधारी असे जाणून बुजून गोरगरिबाशी कसायासारखं वागत म्हणून या परिस्थिती उद्भवायला लागल्या. परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही, कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे. जिथं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, लोकशाही शांततेत राहिली पाहिजे. जरी यांना मस्ती असली, त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशा जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे. या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत, ओबीसी आमच्या अंगावर घालतात, काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालतात, देवेंद्र फडणवीसांसारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करतात, यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे, पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा भंग नाही झाला पाहिजे, शांतता भंग नाही झाली पाहिजे, हा उद्देश मराठ्यांचा आहे. म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर. इथं काय होणार नाही, हे राज्य शांततेत राहणार आहे, इथं तसा काही प्रकार होणार नाही. पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल. आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिल्यावर असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे हे या सरकारनं समजून घ्यावं. सत्तेच्या मस्तीत राहू नये, श्रीमंत गरिबाची विचार करत नाही. आता तरी त्या श्रीमंत राजकारण्यांनी विचार केला पाहिजे की गोरगरीब कोणत्या टोकाला जाऊ शकतात, पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही. आम्ही सयमी आहेत, शांत आहेत मराठी, हे शांततेत राहणार आहे. सरकारचं स्वप्न उलट दंगली व्हा आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही, सगळं शांततेत राहणार, पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार. पटेल.